स्टँडर्ड सप्तरंग मराठी चॅप्टर 4 पावसात खंडाळा या कवितेचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण ही कविता बोलूया. हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी कभिन्न काळ्या खडका मधुनी फुटती दुधाचे झरे संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे सोनावळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा तलमधुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ अंग झाड तो भिजला वारा त्यात नवा दरवळ डूळ घालुनी जळथे बाचे तृणपाते डोलते डूळ घालुनी जळथे बाचे तृणपाते डोलते शीळ घालुनी रान पाखरे माझ्याशी बोलते गोजिरवाने करडू होऊन काय इथे बागडू पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलातून उडू. आता ह्या कवितेचा अभ्यास करताना तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही खंड्याच्या घाटावरती किंवा कोणत्याही एका डोंगरावरती पावसाळ्यात गेलेला आहात असं तुम्ही कल्पना करा, म्हणजे तुम्हालासुद्धा ही कविता सहजरित्या समजेल. मुलांना उन्हाळा असू दे, पावसाळा असू देत, नाहीतर हिवाळा असू देत, निसर्गाच्या या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला आजूबाजूच्या वातावरणामधला बदल जाणवतो. हे निसर्गाचा चमत्कार आहे की वातावरण बदलतं. तुम्ही उन्हाळ्यात पहा आणि तेच ठिकाण तुम्ही पुन्हा पावसाळ्यात पहा, हिवाळ्यात पहा, तुम्हाला वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेता येईल. आता इथे खंडाळा घाटामध्ये आपल्याला पावसाळ्यात जायचं आहे आणि बघूया आता हा खंडाळा घाट कसा आहे. हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी. पाऊस पडल्यामुळे झाडांना पानं फुटल्यामुळे सगळ्या झाडांचा रंग कसा झालेला आहे, अगदी हिरवा झालेला आहे आणि त्यातून डोंगर कसा दिसत आहे, पिवळा. दरी म्हणजे काय, तर दोन डोंगरातून जो पाण्याचा प्रवाह वाहतो त्याला दरी असे म्हणतात. या दरीतील पाण्याचा रंग कसा दिसतोय आपल्याला, निळा आणि सावळा. बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी. बांबू हा झाडाचा प्रकार आहे, तुम्हाला चित्रात दाखवले पहा. आणि जिथे खूप प्रमाणामध्ये बांबूची झाडं असतात त्याला बेट असं म्हणतात. आणि त्यातून जर वारा वाहायला लागला तर त्या वाऱ्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो आणि तो ऐकायला इतका सुंदर वाटतो, त्यामुळे कवित्रीला वाटतं की जणू काही वारा बासरी वाहत आहे. अगदी तुम्ही कुठेही गेलात आणि वारा खूप व्हायला लागला तर झाडामधून सुद्धा बघा तुम्हाला एक वेगळा आवाज येतो. कभिन्न काळ्या खडकामधून फुटती दुधाचे झरे. आता ह्या काळ्या कुळकुळीत खडकामधून दुधाचे झरे वाहत आहेत. दुधाचे झरे वाहत आहेत का, नाही, तर जे पाणी वाहत आहे ते कवीला कवयित्रीला दुधासारखं दिसत आहे. का बरं दिसत असेल दुधासारखं, तर तुम्हाला चित्रातही दिसत आहे पहा. तर ह्या पाण्याला काय असतं, पावसाळ्यामध्ये या प्रवाहाला खूप वेग असतो, जोर असतो आणि ते उंचावरणं जेव्हा ते पाणी धोधो वाहत असतं तेव्हा त्या वाहणाऱ्या पाण्याला एकदम सफेद पांढरा शुभ्र दुधासारखा रंग दिसतो, म्हणून कवयित्री म्हणते फुटती दुधाचे झरे. संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे. पाखरे म्हणजे पक्षी, शुभ्र म्हणजे सफेद, संतपणाने म्हणजे शांतपणे. ह्या सुंदर वातावरणामध्ये पाखरांनासुद्धा इतकं छान आणि शांत वाटतंय की ते गिरक्या घेणे म्हणजे गोल गोल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येणे, म्हणजे त्याच परिसरामध्ये ते काय करतायत, शांतपणे अगदी गिरक्या घेऊन त्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. सोनावळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा. हजारो सैनिक एकत्र येतात, शेकडो हजारो, तेव्हा त्यांना ताफा म्हणतात. आणि ते कसे एका शिस्तीत दिसतात एका ओळीमध्ये, अगदी तसेच ह्या डोंगरावरती जी सोनावळीची सोन फुलं उगवलेत अगदी सोनेरी रंगासारखी दिसतात आणि त्यांचा जणू ताफाच उभा राहिलेला आहे. तलमधुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा. तर धुके
जमिनीपासून तुम्ही जस जसं उंच जाल तसं तुम्हाला एकदम वरती काय जाणवतं, धुके। आणि तुम्ही कोणत्याही डोंगरावर कोणत्याही घाटावरती जर पावसाळ्यात गेला तर तुम्हाला धुके दिसतं। ससा गावी जाणाऱ्या किंवा गावावरून शहराकडे येणाऱ्या लोक जे प्रवास करतात घाटातून त्यांना गाडी चालवताना समोर धुकं दिसतं आणि ते खूप सुंदर दिसायला दिसतं। आणि हे धुकं कसं असतं आहे, तलम मऊ आहे आणि निळसर रंगाचं आहे पावसाळ्यामध्ये आणि ते नभाला भिडलेलं आहे, म्हणजे नभ म्हणजे आकाश, आकाशाला जाऊन टेकलेलं आहे। हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ। पावसाळ्यात तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये गेला किंवा बगीच्यामध्ये गेला आणि त्याच्यावरती पाय ठेवला तर तुम्हाला किती छान वाटतं, मऊ मऊ ओलं ओलं। आणि तसं पावसाळ्यात सगळ्या डोंगरावरती हिरवळ गार्डनमध्ये जशी असते तशी सगळीकडे हिरवळ उगवलेली असते आणि ती सगळे पाय ठेवला की तीसुद्धा कशी लागते आपल्याला, ओली लागते आणि मऊ मऊ लागते। हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ। अंग झाडतो भिजला वारा त्यात नवा दरवळ। पावसाळ्यामध्ये वारा व्हायला लागला की आपल्या अंगावरती पाण्याचे शिंतोळे उडतात आणि वारा कसा आहे त्याच्यामुळे तो सुद्धा भिजला आहे आणि आपला अंग झाडतो आहे आणि त्याचे पाण्याचे शिंतोळे इकडे तिकडे उडत आहेत, असं कवयित्रींनी सुंदर वर्णन केलं आहे। आणि त्यातच काय झालं आहे तर सुंदर वास पण येतो आहे। मग सुंदर वास कशाचा येतो आहे, मातीचा। तुम्ही उन्हाळ्यात डोंगरावरती जावा आणि पावसाळ्यात डोंगरावर जावा, पावसाळ्यात डोंगरावर गेल्यावर माती पाण्याने भिजल्यानंतर मातीचा इतका सुंदर वास येतो की आपल्याला तिथून जावंसंच वाटत नाही आणि असं अतिशय सुंदर वातावरण पावसाळ्यात तयार झालेलं आहे। डूल घालून जळ थेंबाचे तृणपाते डोलते। जेव्हा स्त्रिया खूप आनंदी असतात तेव्हा दागिने वगैरे घालतात, तसंच हे तृणपातं ह्या वातावरणामध्ये, तृण म्हणजे गवत, हे गवताचं पातं पान काय झालेलं आहे, खूप आनंदित झालेलं आहे आणि त्याने सुद्धा काय केलेलं आहे, जळ थेंबाचे डूल घातलेले आहे। डूल म्हणजे काय, कानात घालण्याचा दागिना। तर ते काय घातलं आहे, कशाचं डूल घातलं आहे, तर ते जल थेंबाचे, जल म्हणजे पाणी। चित्रात दाखवले पहा किती सुंदर दिसत आहे आणि असं डूल घालून ते अगदी छान आनंदीने डोलत आहे। शिळ घालून रान पाखरे माझ्याशी बोलते। डोंगरावरती रानात जंगलात खूप प्रकारची पक्षी प्राणी असतात की त्यांना वेगवेगळे रंग असतात, विविध प्रकारचे असतात। तुम्हाला फक्त मी एक दाखवलं आहे चित्रामध्ये आणि ते ह्या वातावरणात इतके आनंदी झालेले असतात की ते आनंदाने ओढत असतात। म्हणून कवयित्रीला सुद्धा काय वाटतं की ते शिळ घालतात म्हणजे शिट्टी वाजवतात आणि ते माझ्याशी काहीतरी बोलत आहेत असं कवयित्रीला वाटत आहे। गोजेरवानी करडू होऊन काय इथे बागडू। तुम्ही बकरीचं पिल्लू पाहिलं असेल किंवा त्याला हात लावला असेल तर तुम्हाला ते कसं लागेल, मऊ मऊ एकदम छान गुबगुबीत। आणि हे पिल्लू गोजीरवाणी दिसायला असतं, सुंदर असतं आणि कवयित्रीला ते व्हायचं आहे। ते सुंदर आहे म्हणून व्हायचं आहे का, नाही, तर ते जसं उड्या मारतं आनंदाने इकडे तिकडे तसं कवयित्रीला सुद्धा ह्या आनंदी वातावरणामध्ये इकडून तिकडे बागडायचं आहे। आणि आता मोठं झाल्यावर आपण बागडू शकत नाही म्हणून तिला असं वाटतं की मी हे करडू व्हावं म्हणजे मला बागडता येईल। पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलातून उडू। पाकोळी म्हणजे फुलपाखरू, का मी पिवळ्या रंगाचं फुलपाखरू होऊ म्हणजे मला ह्या फुलावरून त्या फुलावर अशा सगळ्या फुलावरती छानपैकी उडता येईल, असे सुंदर वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केलेलं आहे। आणि ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला पण नक्कीच पावसाळ्यात कोणत्या तरी घाटावरती किंवा डोंगरावरती जावं असं नक्की वाटत असेल। आणि वाटत असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।